वाईच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेला आज सकाळी 6:00 सुमारात शॉर्ट सर्किटने आग लागली. यामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली, तर 25,000 नवीन शिधापत्रिका मात्र यातून वाचल्या आहेत. आज सकाळी पुरवठा शाखेच्या एका खोलीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला ही आग छोट्या स्वरूपात होती, मात्र कागदपत्रांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. 7 वाजेपर्यंत या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांनी तात्काळ तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी वाई आणि पाचगणी येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र यामध्ये बरीच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने नवीन काढण्यात आलेल्या 25,000 शिधापत्रिका दुसऱ्या खोलीत असल्यामुळे जळल्या नाहीत. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रमेश शेडगे व सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.